Atangga dalam belas ke? Ah. Samudra. बॅकवॉटर म्हणलं की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फक्त केरळ. पण कोकणात असं एकमेव ठिकाण आहे जे नदीच्या प्रवाहातून तुम्हाला थेट समुद्रात घेऊन जातं. आम्ही घेतली आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्यावाच अशी वरचा दर्जा बोट राईड. त्याचबरोबर आम्ही ट्राय केला मालवण गावातला नवा खाण्याचा स्पॉट. त्याचबरोबर देवबागला गेलो खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आंदण दिलेल्या जमिनीवरच्या 200 वर्ष जुन्या घरात जिथे तुम्ही अतिशय रिझनेबल कॉस्टमध्ये जाऊन राहूही शकता. या दर्जा बोट राईड विषयी आणि इंटरेस्टिंग राहण्याच्या ठिकाणाविषयी आम्ही या व्हिडिओमध्ये सांगूच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कितीही गर्दी असली तरी हा बीच बेस्ट आहे. मातीत काय करतोस तू? काय तुला मजा येते का? ते राडा केलाय रे सगळा. माय गॉड, या सुंदर घराच्या जवळ ही सुंदरी कोण आहे? मी विसरलो मी काय बोलत होतो. उन्मनीने सांगितल्याप्रमाणे आम्ही राहतोय मालवण जवळच्या आंबेरी गावात. आमच्या इंटरेस्टिंग ठिकाणाविषयी आणि तिथे कसं यायचं याबद्दल आम्ही मालवण सिरीजच्या दुसऱ्या भागात सांगितलं आहे. त्यामुळे आंबेरी गावाविषयीचा व्लॉग तुमचा बघायचा राहून गेला असेल तर अजिबात चुकवू नका. आंबेरीतून आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आमच्या जवळचा व्हाईट सँड बीच. बरं, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दर बुधवारी ट्रॅव्हल आणि फूडचे व्हिडिओ अजिबात चुकवू नका. मी जसं सांगितलं आम्ही राहतोय इथे आणि देवबागचा संगम बघायचा आहे, त्यामुळे रस्त्याने वगैरे साधी लोक जातात. आपण रस्त्याने जात नसतो, डायरेक्ट बोट आलेली आहे इथे. मी काय करू, जॉब सोड तू. अथंग कुठे चाललास तू? हा बोटी नदीच्या आजूबाजूला संपूर्ण मँग्रूवचं हिरवगार जंगल आणि त्यातून नदीकडे डोकावणारी असंख्य नारळाची झाड. खरं तर आपल्या जवळच्या ठिकाणांबद्दल आपण इतके यूज टू होतो की त्याचं मोलच आपल्याला फारसं वाटत नाही. पण तुम्हाला खरंच सांगतो की आम्ही केरळ, गोवा, बाली, क्रोएशिया, मॉन्टेनेग्रो, इटलीतलं चिंक्वेटेरे अशा अनेक उत्तम बीच आणि बॅकवॉटर डेस्टिनेशन्सला जाऊन आलो आहोत. पण नदीतून देवबागला जाण्याचा अनुभव हा खूपच वेगळा आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही असाच आहे. बोटीतून देवबागला जाण्याची योग्य वेळ एकतर सकाळी लवकर किंवा दुपारी 3 ते 4 सुमारास. आम्ही दुपारची वेळच तुम्हाला सुचवू कारण येताना तुम्हाला सनसेटचा मस्त अनुभव घेता येईल. ही आहे नदी आणि हा आहे समुद्र. साधारण 1.5 तास लागला आम्हाला आंबेरी गावापासून ते संगम पॉइंटच म्हणतात याला, जिथे कर्ली नदी थेट समुद्राला मिळते आणि जिथे समुद्राला मिळते तिथेच हा देवबाग बीच आहे. आणि इथे सुनामी आयलंडसुद्धा आहे, म्हणजे ज्यांना वॉटर स्पोर्ट्स करायचं आहे, पॅराग्लायडिंग किंवा जेट स्किंग, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात. पण अप्रतिम स्पॉट आहे, इतका स्वच्छ आणि नितळ बीच आहे पूर्णपणे हा. आणि असं खूप भारी वाटतं बघताना की ज्या नदीतनं आपण प्रवास करतोय आणि तीच नदी थेट सागराला मिळते, त्यामुळे दरवेळेस मालवणला आल्यावरती हा जो स्पॉट आहे हा मस्ट मस्ट आहे. माती, पाणी आणि चिखल या तीनही आवडीच्या गोष्टी थेट मिळाल्यामुळे अथांग साहेब चेकाळले. काय करू आणि काय नको असं त्याला झालं आणि दिसेल तिथे तो रांगत सुटला. राडा केलाय रे सगळा. वा 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 वा, एक नंबर. अथांग सगळ्यात भारी गोष्ट अशी की बीच वरती आल्यावरती अथांग कुठे काही काही बघावं लागत नाही.
तुम्ही तुमचा वेळ स्पेंड करू शकता. तेवढं तरी चिखलात आणि पाण्यात मस्तपैकी हात आपटत मारत बसलाय. ज्याला अगदी टेक्निकल एज्युकेशनल भाषेमध्ये सेन्सरी ऍडव्हेंचर असं म्हणतात, म्हणजे ऍक्च्युली खरं आहे ते. स्पर्शाच्या बाबतीमध्ये या वयामध्ये लहान बाळ खूप एक्सायटेड असतात आणि त्याला इथे समुद्र, रेती, पाणी सगळं मिळालेलं आहे. संगम पॉइंट म्हणजे देवबाग बीचचं एक टोक आहे. तिथे माती घट्ट आहे, पण तुम्ही रस्त्यावरून तारकर्ली मार्गे देवबागला गेलात तर तिथे रेतीची समुद्र किनाऱ्याची बाजू मिळते. हा भाग सुद्धा पाण्यात खेळण्यासाठी आणि विशेष म्हणजे सुनामी आयलंडला जाण्यासाठी जास्त कन्व्हिनियंट आहे. नाही असं जर बोटीने यायचं असेल तर कुठल्याही गावावर बोटीने येता येतं का इथे? तारकर्ली. तारकर्ली, तारकर्लीवरून देवबाग संगम, देवबाग बीच, भोगवे बीच संगम, सुनामी आयलंड बोट थांबणार. अच्छा, आणि काय चार्ज असतात बोटीचे? बोटीचा आमच्या तारकर्लीमधून 1500 रुपये आहे. 7-7-14 किलोमीटरचं बॅक वॉटर आहे. त्याच्यात तुम्हाला 8 पॉईंट दाखवणार रनिंग साईड सीन आणि ते जे बेट आहे सुनामी आयलंड त्या बेटावरती थांबवणार. ओके. आणि पर हेड 1500? पर हेड नाही, पूर्ण बोटचा चार्ज. फॅमिली? हां, फॅमिली बोट. किती लोक येऊ शकतात? 8-10 लोक येऊ शकतात. 8-10 लोक. काला आल्यापासून आम्ही मालवणला गेलेलो नाही आहोत, त्यामुळे आज छान दुपारी जेवायचा प्लॅन आहे. तर मालवणला बघू, छानसं खाऊयात कुठेतरी. तर मी तर व्हेजिटेरियन आहे, बाकी हे सगळे मासेप्रेमी भरपूर मासे आता हादडतील. मला सोलकडी आणि भात मिळालं तरी लई झालं. आणि मला शूट करता यावं म्हणून थेट आयपीएस साहेब सारथ्य करतात गाडीचं, याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं का? याचा अर्थ तू अर्जुन आणि कुठेतरी श्रीकृष्ण. वा. अंबेरीवरून मालवणला जायला अर्धा तास लागतो. जोरून सुट्टे आल्यामुळे मालवणला खूपच गर्दी झाली होती आणि बांबू अतिथी, चैतन्य अशा सगळ्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये एक एक तास वेटिंग होतं. त्यामुळे तिथे नुकत्याच सुरू झालेल्या सुग्रण हॉटेलमध्ये आम्ही जायचं ठरवलं. सुग्रण हॉटेलमध्ये फिश आणि खेकडा थाळी होती. बरं आहे, मसाला जरा जास्त वापरला आहे. हेवी मसाला आहे का? हेवी मसाला. माझी आहे पापलेट थाळी, त्यामुळे कुरकुरीत पापलेट आहे, गोल्डन फ्राय. पण मी आता पापलेट ट्राय करते. टोमॅटो बटाटा. ॲक्च्युली दात लागत नाहीत खाण्यासाठी, विरघळतोय आणि परफेक्ट फ्राय झालेला आहे. मस्त असा विरघळतोय तोंडात. थोडस मीठ कमी आहे, पण मला जनरलीच मीठ जास्त लागतं, त्यामुळे कदाचित परफेक्ट असेल बाकीच्यांसाठी. बट आहा, फ्रेशनेस. काय खाते आहे सानुजा? हे आहे कोलंबी, कोलंबी फ्राईड कोलंबी. मस्त क्रिस्पी, परफेक्ट फ्राय. सुगरणला जेवण झाल्यानंतर आता आम्ही देवबागला रवाना होतो. यस, सुगरण मध्ये जेवण चाललंय. सुगरण बद्दलच काय म्हणणं आहे तुमचं स्पष्टपणे? चांगलं होतं पण आउटस्टँडिंग नव्हतं. आणि जर खूप भूक लागली असेल आणि चांगले चांगले ठिकाण बांबू वगैरे असे रेस्टॉरंट जर फुल झाले असतील तर ऍज बॅकअप हे वाईट नव्हतं. कारण कोणीच नसल्यामुळे साधारण आमचं एक तासाभरात जेवण झालं. तर मालवणवरनं आम्ही देवबागला आलो आणि देवबागला आम्ही इथे दुपारीच पोहोचणार होतो, त्यामुळे म्हटलं डायरेक्ट दुपारच्या वेळेला बीचवर जाण्यात काही पॉईंट नाही, तर कुठेतरी विश्रांती घ्यावी, जरा झोप काढावी आणि मग संध्याकाळच्या वेळी देवबाग बीचवर जावं. म्हणून आम्हाला खूपच एक इंटरेस्टिंग ठिकाण इथे मिळालं, आदिनारायण वुडन कॉटेज. आदिनारायण वुडन कॉटेज हे अगदी देवबाग बीचच्या समोरच आहे. आणि हे इंटरेस्टिंग ठिकाण का आहे? कारण यांच्या स्वतःचे कॉटेज पण आहेत आणि जुनं घर यांनी तसंच्या तसं जतन करून ठेवलंय. तर हे आहे ते घर, मस्त कौलर, हे पूर्णपणे नारळाच्या झाडामध्ये हे घर आहे. सुंदर मुलगी कोण आहे? ओ माय गॉड, या सुंदर घराच्या जवळ ही सुंदरी कोण आहे? असं सेल्फ लव 2023 संकल्प असल्यासारखं. खूपच सुंदर ठिकाण. येस येस, ठिकाणही सुंदर आणि मुलगी सुंदर. ओके, मी विसरलो मी काय बोलत होतो. हां, तर मी सांगत होतो की हे त्यांचं जुनं घर आहे, 200 वर्ष जुनं घर आहे, जे त्यांनी अगदी तसं तसं जतन करून ठेवलं. आणि घराच्याच बाजूला म्हणजे हे घर आहे आणि इथे कॉटेजेस आहेत, तर इथे त्यांनी कॉटेजेस केलेत. साधारणपणे 200 वर्ष होऊन गेली घराला. हा, आणि आमच्या पंडोबांच्या वडिलांचं, पंडोबांच्या आजोबांचं ते घर आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला सगळं अन्न दिले महाराजांनी, शिवाजी महाराजांनी.
काय सांगतो. हो, पूर्वी आमच्याकडे त्यांच्याकडे किल्ला बांधताना जो फ्लो तयार झाला, पाण्याचा फ्लो बदलला आणि त्यामुळे इकडे सगळं वाळूचं बेट तयार झालं देवबाग म्हणजे. त्यामुळे महाराजांच्या ताब्यात होत. महाराजांकडे जे विश्वासू लोक जे काम करायचे किल्ला बांधण्यासाठी सगळ्या प्रकारचे, सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या जाती धर्माचे, त्यांच्यासाठी त्यांनी ठराविक भाग प्रत्येकाला तो आंदण म्हणून दिलाय. आमच्या पूर्वजांना आंदण म्हणून दिलाय. देवखोलीचा आम्ही सुचिरभूतपणा सगळा राखलेला आहे. म्हणजे फक्त आम्ही आंघोळ केल्यानंतर देवखोलीमध्ये एंट्रन्स सगळ्यांना. अदरवाईज देवखोलीमध्ये कोणी आम्ही एंट्रन्स म्हणजे आतमध्ये जात नाही. किंवा आमचं डायनिंग हॉल म्हणजे आमची आहे माणसी सुद्धा खूप जुनी, खूप जुनी म्हणजे सगळ्यात जुनं. याला सगळ्या सागाच्या फळ्या आणि फणस वापरल्या, पण त्याच फळ्या अजूनही आहेत. जुनं सिरियल ज्या येतात ना त्याच्यासाठी उंची सांभाळा. हा, दरवाजे दरवाजे लहान, खिडक्या लहान. बरोबर बरोबर. आणि ते सगळं वारा पाण्याला सगळं अपोज करणे. आमचं व्हेज किचन. बरोबर. हा, व्हेज ही आमची धान्याची खोली. इथे दोन खोल्या होत्या. अच्छा. ही धान्याची खोली असायची आणि तिथं बायकांची खोली, सगळ्यांच्या नाळी बाळणपण वगैरे तिकडे. अच्छा. मासे सगळ्या प्रकारे चालतात, त्यामुळे हा नॉन व्हेज किचन. मुख्य म्हणजे जुन्या घराबरोबरच पर्यटकांना राहण्यासाठी त्यांनी 5 अद्ययावत वुडन कॉटेजेस बांधली आहेत. तिथे जेवणाचीही व्यवस्था होते. तर ही आहे मस्त वुडन रूम किंवा वुडन कॉटेज म्हणूया आपण. अख्खी वुडन रूम आहे ही आणि स्पेशियस आहे तशी. आता मला रूम खूप आवडली. आता तुला आवडली का रूम? आम्ही रूम मध्ये दंगा पण करून झाला, पसार पण करून झाला. वा वा वा, क्या बात आहे. आणि हे आहे टॉयलेट, स्वच्छ आहे टॉयलेट सुद्धा आणि मोठं आहे. एसी आहे. रूम मध्ये राहण्याचा खर्च किती, इथे बुकिंग करायचा असेल तर तुम्ही कुठल्या वेबसाईट थ्रू बुकिंग करू शकता, याच्या सगळ्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊ. आणि यांच्या त्याच आवारात मी तुम्हाला दाखवलं तसं ते 200 वर्ष जुनं घर आहे. आणि इथून रस्ता क्रॉस केला की थेट देवबाग बीच आहे. म्हणजे काही किती 1 मिनिट पण लागणार नाही मला बीच वरती जाण्यासाठी. कितीही गर्दी असली तरी हा बीच बेस्ट आहे. अजूनही बऱ्यापैकी गर्दी आहे पण एकदम स्वच्छ. संध्याकाळच्या वेळी देवबाग बीच म्हणजे स्वर्गच. बीच वरची पांढरी शुभ्र रेती संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात चमकत होती. थंडीच्या दिवसांमुळे कसलाच दमटपणा नव्हता, उलट हवेत एक प्रकारचा मस्त गारवा होता. त्यामुळे अंगावर येणारं समुद्राचं पाणी सुद्धा एकदम गार. पण कोणालाच कसलीच फिकीर नव्हती. अथांग सोबत त्याचे आजी आजोबाही लहान झाले होते. खरं तर अथांगमुळे आम्ही प्रत्येक बीच जरा जास्तच एन्जॉय करतोय, कारण प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर नव्याने अनुभवतो आहे. माझी रिक्वेस्ट अशी व्ह्युअर्सला, एक उर्मिला निंबाळकर नावाचं चॅनल आहे, त्याला मला वाटतं 8.5 लाखापेक्षा जास्त झालेत, 10 लाखाचा टप्पा गाठायचा आहे, ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता नवीन चॅनल सुरू झालं आहे उर्मिलाच्या मिस्टरांचं, त्या चॅनलचं नाव आहे सुकीर्त जी, SUKIRTG, सुकीर्त जी, त्यालाही सबस्क्राईब करा. आणि हे कपल तुम्हाला सगळे ट्रॅव्हल असो, मेकअप असो, फूड असो, सगळ्या टिप्स छान छान देणार आहे. आणि हा चॅनल जो आहे सुकीर्त जी, आणि आम्ही खरं बोललेलो आहे. जे खाल्लेलं आहे ज्या हॉटेलमध्ये गेलोय ना, तिथं खरं खरं सांगितलं, त्या हॉटेलवाल्यांची जाहिरात केली नाही. बस बस काकू, तुम्ही थँक्यू. हे खरे प्रमोटर्स आहेत आमचे.